अध्यक्ष महोदय बोलू द्या, सकाळच्या लक्षवेधी मध्ये सुद्धा माझं नाव होतं तरी बोलू दिलं नाही. अध्यक्ष महोदय, महादेव कोळी समाजाचा मोठा प्रश्न आहे, थोडंसं बोलू द्या, कारण विस्तृत बोलल्याशिवाय पुढे कळणार नाही. आणि त्यांच्यावर फार मोठा अन्याय होतो अध्यक्ष महोदय. एवढंच नाही तर जात पडताळणीचे हे जे कार्यालय आहेत ते त्यासाठी नसून केवळ पैसे खाण्यासाठी जे कार्यालय असल्यासारखे या ठिकाणी कार्यरत असतात अध्यक्ष महोदय. अशा अधिकाऱ्यांमुळं मनेरवालू समाज आणि कोळी समाजातील अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय, त्यांना उच्च शिक्षण घेता आलं नाही. दुसऱ्या बाजूला सन्मान्य सदस्य सांगतात की पैसे घेऊन सर्टिफिकेट दिले असेल ते अधिकाऱ्यांच्या बद्दल तक्रार केली तर चौकशी करू आणि त्यांच्यावर निश्चितपणानं कारवाई त्या ठिकाणी करताय. बजेट घेत असताना हे जे काही महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी, डोंगर कोळी आणि या इतर सगळ्या गोष्टी सगळ्या जातीच्या लोकांचं सर्वेक्षण करून यांच्या आधारावर बजेट घेण्यात आलंय का, हो किंवा नाही, एवढंच विषय अध्यक्ष. मी स्पष्टपणाने सांगितलं सेन्सेस मध्ये जे जे समाज दाखवलेले आहेत त्यांच्या याच्या प्रमाणे. आणि ज्यावेळेस 2017 मध्ये महापालिका मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन लागलं त्यावेळेला अख्ख्या कोळीवाड्यामध्ये मला एसटी समाजाचा एकही कोळी मिळाला नाही, म्हणजे त्या ठिकाणी कुणाकडे. नाशिक डिव्हिजन मध्ये अध्यक्ष महोदय व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट पूर्ण नाशिकला मिळायचं, पूर्ण सगळ्या जिल्ह्याचं. त्यावेळेस अध्यक्ष महोदय कोळी समाजाला व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळत होते, मात्र हे नाशिक वरून शिफ्ट करून नंदुरबारला आलं, आता ते धुळ्याला आहे, तेव्हापासून कोळी समाजाला सर्टिफिकेटच मिळत नाही अध्यक्ष महोदय. धनगर समाजासाठी आपण काही निर्णय घेतले अध्यक्ष महोदय, त्याच धर्तीवर महादेव कोळी असल, हलबा हलबी असल, माना असल, या सगळ्या जातीसाठी एखादं पॅकेज जेथपर्यंत त्यांना प्रमाणपत्र भेटत नाही तोपर्यंत काही. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 12. अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या अहवालानुसार माझ्या सोलापूर जिल्ह्यासहित पूर्ण राज्यामध्ये महादेव कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी, मल्हार कोळी व पारधी या अनुसूचित जमाती राहतात. त्यामध्ये 2011 जनगणनेनुसार सोलापूर जिल्ह्यात 51,919 महादेव कोळी जमातीचे लोक राहतात. मग नेमके हे आदिवासी खरे आहेत की खोटे अध्यक्ष महोदय? कारण या लोकांना प्रांताधिकारी जात प्रमाणपत्र देत नाहीत आणि जरी दिलं तरी प्रमाणपत्र पडताळणी समिती पुणे जात वैधता प्रमाणपत्र देत नाही. त्यामुळे या लोकांना शबरी घरकुल योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक लाभ यापासून त्यांना लाभ मिळत नाही. तसेच आदिवासींच्या कोणत्याही योजनेचा लाभ या जमातीला मिळत नाही. तसेच समुद्र किनारपट्टीवर राहणाऱ्या व पारंपरिक मासेमारी करणाऱ्या कोळी समाजाला देखील कोणतेच लाभ मिळत नाहीत. अध्यक्ष महोदय बोलू द्या, सकाळच्या लक्षवेधी मध्ये सुद्धा माझं नाव होतं तरी बोलू दिलं नाही. अध्यक्ष महोदय, महादेव कोळी समाजाचा मोठा प्रश्न आहे, थोडंसं बोलू द्या, कारण विस्तृत बोलल्याशिवाय पुढे कळणार नाही. अध्यक्ष महोदय, ही लोकसंख्या गृहित धरून 1976 पासून आदिवासी विकास निधी घेतला जातोय, पर ही लोकसंख्या गृहित धरून राजकीय आरक्षण घेतलं जातंय. सोलापूर जिल्ह्यासाठी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय स्वतंत्र आहे अध्यक्ष महोदय, मात्र सवलती द्यायच्या वेळेला मात्र या लोकांना प्रशासन बोगस ठरवत आहेत. या लोकसंख्येच्या आधारावरती आदिवासी विकास निधी घेतला गेला आहे. राजकीय आरक्षण आणि आदिवासी विकास निधी घ्यायच्या वेळेला मात्र ही लोकसंख्या गृहित धरता त्यावेळेला ही लोकसंख्या खरी असते, परंतु अध्यक्ष महोदय लाभ द्यायच्या वेळेला मात्र यांना प्रशासन बोगस समजतं. अध्यक्ष महोदय, माझे हे स्पेसिफिक प्रश्न आहेत की राज्यातील महादेव कोळी, टोकरे कोळी, कोळी डोर, कोळी मल्हार जमातीला जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या विना अट मिळण्यासाठी मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत शासन आदेश निर्गमित करणार काय? आणि दुसरा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय, आतापर्यंत या जमातीला आदिवासी गृहित धरून या लोकसंख्येच्या आधारे घेतलेला आदिवासी विकास निधी त्या लाभार्थ्यांना मिळालेला नसेल तर तो निधी अध्यक्ष महोदय कुठे गेला याची चौकशी करून त्याचा अहवाल शासन सभागृहात सादर करणार काय? आणि अध्यक्ष महोदय, शेवटचा प्रश्न, किनारपट्टीवर राहणाऱ्या कोळी समाजावर व पारंपरिक मासेमारी करणाऱ्या कोळी समाजावर अभ्यास करण्याकरता तज्ञांची समिती नेमणूक त्यांना देखील आरक्षण कसे देता येईल याकरता शासन सकारात्मक कारवाई करणार का? सभापती महोदय,
या ठिकाणी सन्माननीय सदस्यांनी सांगितलं की टोकरे कोळी असतील, महादेव कोळी असतील, मराठ कोळी असतील यांना सर्टिफिकेट मिळत नाही अशा पद्धतीचं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। आपल्याला सांगू इच्छितो की सोलापूर मध्ये प्रामुख्याने पुणे समितीने जवळजवळ 26,932 सर्टिफिकेट दिलेली आहे आणि राज्यामध्ये 1,08,759 सर्टिफिकेट दिलेले आहे। त्याच्यामुळे जे पात्र असतात, जे काही निकष ठरवून दिलेले आहे ते निकष जे पूर्ण करतात त्यांना आपण या ठिकाणी सर्टिफिकेट देत असतो। प्रामुख्याने त्यांचे प्रिमिटिव्ह ट्रेड्स असेल, भिन्न संस्कृती, भौगोलिक वेगळेपणा आणि सर्वसाधारण समाजाशी संपर्क ठेवण्यातील बुजरेपणा व मागासलेपणा हे निकष जे जे पात्र करतात त्यांना आपण त्या ठिकाणी देत असतो। पूर्वी या ठिकाणी कमी समित्या होत्या, आता आपण समित्या वाढवलेल्या आहे जेणेकरून त्यांना त्या ठिकाणी सर्टिफिकेट दिले जाईल। या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की या ठिकाणी वैयक्तिक निधी आहे, ओटीएसपी एरियामध्ये राहतात त्यांना आपण वैयक्तिक निधी देतो, घर देतो, न्यूक्लियस बजेट मधून वैयक्तिक जितक्या योजना आहे त्या सर्व योजना आपण राबवत असतो। आता त्या ठिकाणी असलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आपण ठक्कर बाप्पा योजना सुरू केली, त्याच्यामधून जे काही बेसिक कम्युनिटीज त्या ठिकाणी गरज असते ते सुद्धा त्याच्यामधून द्यायला तयार आपण सुरू केलेलं आहे। सन्मान्य सदस्यांचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी सकल चौकशी करून सर्वे करून त्या ठिकाणी हे सर्टिफिकेट देण्याच्या बाबतीमध्ये आपण सांगितलं पाहिजे। आपण टीआरटीआयच्या मार्फत अशा पद्धतीचे सर्वे करायचे आपण निर्देश दिलेले आहे, ते सर्वे आल्याबरोबर त्याच्यामध्ये निश्चितपणाने योग्य ती कारवाई करूया। राजेश पवार धन्यवाद। अध्यक्ष महोदय हा विषय सूर्यप्रकाश एवढा स्पष्ट आहे। या ठिकाणी आपण जर बघितलात हे जे सर्व राजकीय आरक्षण असेल, नोकरीतलं आरक्षण असेल, हे राज्यातील सर्व जे आदिवासी जमाती आहेत त्यामध्ये महादेव कोळी आले, मरेरळू समाज आला यांना गृहित धरून हे सर्व आरक्षण दिलंय, परंतु याचा लाभ काही ठराविक आदिवासी जमातींनाच मिळतो। आणि माझ्या मतदारसंघासह राज्यातील जे महादेव कोळी आणि मरेरळू समाज आहेत त्यांना बऱ्याच अंती बोगस आदिवासी असं ठरवण्यात येतं आणि त्यांच्यावर फार मोठा अन्याय होतो। अध्यक्षमध्ये एवढंच नाही तर जात पडताळणीचे हे जे कार्यालय आहेत ते त्यासाठी नसून केवळ पैसे खाण्यासाठी जे कार्यालय असल्यासारखे या ठिकाणी कार्यरत असतात। अध्यक्षमध्ये असे अधिकाऱ्यांमुळे मरेरळू समाज आणि कोळी समाजातील अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय, त्यांना उच्च शिक्षण घेता आलं नाही, अनेक जणांच्या नोकऱ्या या ठिकाणी गेलेल्या आहेत। अध्यक्ष महोदय तर माझे स्पेसिफिक 3 प्रश्न आहेत सन्माननीय मंत्री महोदयांना। क्रमांक 1, या ठिकाणी आत्ताची जी पद्धत आहे जात प्रमाणपत्र देण्याची पडताळणीची जी आहे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ही आपण बदलणार का आणि बदलणार असेल तर ते कधीपर्यंत बदलणार? प्रश्न क्रमांक 2, अध्यक्ष महोदय बऱ्याच अंती बऱ्याच परिवारामध्ये आईकडे प्रमाणपत्र असतं, वडिलांकडे असतं, भावाकडे असतं, परंतु तरी सुद्धा परिवारातील इतर सदस्यांना पुन्हा सर्व कागदपत्रे द्यावे लागतात, तर ही अट आपण काढणार का? जर आई वडील किंवा भावाकडे किंवा बहिणीकडे असेल तर त्या परिवारातील सदस्यांना बाय डिफॉल्ट आपण व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देणार का? क्रमांक 3, अध्यक्ष महोदय आपण जर मागच्या 10 वर्षातला डेटा काढलात तर या ठिकाणी आपल्या प्रशासनाने जे प्रमाणपत्र रद्द केलेत तेव्हा जे लाभार्थी जेव्हा कोर्टामध्ये जर गेले तर कोर्टाने पुन्हा त्यांना प्रमाणपत्र द्यायला सांगितलं, अशा कारणामुळे या ठिकाणी ज्या अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आणि जो कोर्टाने परत फिरवला त्या अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करणार का? जे नुकसान झालं या परिवारातलं, महादेव कोळी आणि मरेरळू समाजातील नोकऱ्या गेलेत या अधिकाऱ्यांमुळे, अशा केवळ लाच खायची म्हणून त्या ठिकाणी चक्र मारायला होतात, मनस्ताप करतात आणि त्यांचं आयुष्य बर्बाद होतं, अशांवर आपण कारवाई करणार का? सन्माननीय अध्यक्ष महोदय या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहे माधुरी पाटील या केसमध्ये आणि त्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी त्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देत असतो, कारण तो पॅटर्न ठरवून दिल्यामुळे त्याच्यामध्ये बदल करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश असल्यामुळे ते करता येणं शक्य नाही। दुसऱ्या बाजूला सन्माननीय सदस्य सांगतात की पैसे घेऊन सर्टिफिकेट दिले असेल ते अधिकाऱ्यांच्या बद्दल तक्रार केली तर चौकशी करू आणि त्यांच्यावर निश्चितपणानं कारवाई त्या ठिकाणी करताय। सन्माननीय सदस्यही सांगतात की काही ठिकाणी निश्चितपणानं काही प्रकरणामध्ये घडलेलं आहे पण हे सर्व सकट घडत नाही आणि माधुरी पाटील त्या केसमध्ये त्यांनी स्पष्टपणानं म्हटलं आहे की घरामध्ये एकाला दिलं असेल सर्टिफिकेट तरी दुसऱ्याला देताना ते पुन्हा तपासलं पाहिजे, त्याच्याशिवाय देऊ नये अशा पद्धतीचे निर्देश असल्यामुळे त्याच्यात बदल करता येत नाही। जयकुमार रावल महोदय,
स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, आपल्या आदिवासी विभागासाठी बजेट मध्ये एक विशेष तरतूद करण्यात येते आणि ती बजेट मधली तरतूद ही सर्वेक्षणच्या आणि लोकसंख्येच्या आधारावर करण्यात येते। अध्यक्ष महोदय, अलीकडच्या म्हणजे मागच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेस बजेट मिळालंय त्या बजेट तयार करत असताना जी लोकसंख्या घेतली आणि त्याच्यावर आपल्याला बजेट मिळालंय, त्या बजेट घेत असताना हे जे काही महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी, डोंगर कोळी आणि या इतर सगळ्या गोष्टी, सगळ्या जातीच्या लोकांचं सर्वेक्षण करून यांच्या आधारावर बजेट घेण्यात आलंय का, हो किंवा नाही, एवढंच विषय अध्यक्ष महोदय। सेन्सेस केला जातो, सेन्सेसच्या आधारे पर्सेंटेज प्रमाणे बजेट दिले जात आहे। अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांनी आणि त्याच्यामुळे सेन्सेस मध्ये जे दिलेले आहेत नंतर त्याच्यामध्ये ज्यांना कास्ट व्हॅलिडिटी मिळाली आहे ते बसतात, त्यांना त्या पद्धतीचा निधी दिला जातो। अध्यक्ष महोदय, प्रश्न उत्तर भोगम आहे। अध्यक्ष महोदय, हे जे कोळी समाज ज्यांचं नाव घेतलं मी, त्यांचं नाव त्या यादीमध्ये त्यांच्या आधारवर बजेट घेतला जातो का, हो किंवा नाही? अध्यक्ष महोदय, मी स्पष्टपणाने सांगितलं, सेन्सेस मध्ये जे जे समाज दाखवलेले आहेत त्यांच्या याच्याप्रमाणे निधी दिला जातो। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये जे विधानसभेचे मतदारसंघ एसटीला रिझर्व केलेले आहेत, हे रिझर्वेशन करत असताना सेन्सेक्स मधला आकडा गृहित धरून आपण रिझर्व करतो, परंतु जेव्हा सर्टिफिकेशन करायचं असतं, जेव्हा आदिवासींच्या योजनांचा लाभ द्यायचा आहे, त्यावेळेस ठराविक आदिवासी जमातींनाच मूळ आदिवासी समजून किंवा त्यांना ओरिजिनल समजून हा लाभ दिला जात आहे। कोळी जातीमधल्या मल्हार कोळी, महादेव कोळी, टोकरा कोळी या सर्व कोळी जाती आणि माझ्या मतदारसंघातली मनेर वारलू जात या लोकांना याचा कुठलाही लाभ भेटत नाही। मला या ठिकाणी मंत्री महोदयांना प्रश्न विचारायचा आहे की आपण आपल्या उत्तरामध्ये सांगितलं की आपण निकषामध्ये असलेले सर्टिफिकेशन आपण त्या ठिकाणी लाभ देत आहोत, परंतु मंत्री महोदय, औरंगाबाद येथील जात पडताळणी कार्यालयाकडे 11,000 पेक्षा अधिक प्रकरणं प्रलंबित आहेत आणि ही सर्व प्रकरणं आदिवासी कोळी महादेव आणि आदिवासी मनेर वारलू समाजाची आहेत। आपण ठराविक जातींना आदिवासी गृहित धरून त्यांना कुठलाही निकष न लावता आपण त्यांना सर्टिफिकेशन देता आणि ठराविक जातींना 1951 पुरावा त्यांच्या रक्त्यामधल्या लोकांना आपण वॅलिडिटी दिलेली आहे तरी पण आपण त्यांना देत नाही, अशा जाचकाठी आपण का लावत आहात? मला या ठिकाणी विनंती, आपल्याला या ठिकाणी विचारायचं आहे अध्यक्षांच्या माध्यमातून की आपण या जाचकाठी शिथिल करणार आहात का, आणि करणार आहात तर कधी पण करणार आहात? कारण ज्या प्रकरणांना आपण त्या ठिकाणी निगेटिव्ह असं त्यांनी आपण निकाली काढलेला आहे त्या प्रकरणांना हायकोर्टामध्ये त्यांना दिलासा देऊन त्यांना त्यांनी व्हॅलिडिटी दिलेली आहे, असे अनेक प्रकरण झालेले आहेत। तर या बाबतीमध्ये आपण धोरण ठरवून निर्णय घेणार आहात का? राज्यातल्या सर्व आदिवासींना आपण एकच निकष लावणार आहात का? अध्यक्ष महोदय, मी सुरुवातीला सांगितलं माधुरी पाटील वर्सेस एटीसी ठाण्याच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे, कोणाला दिलं पाहिजे सर्टिफिकेट ते ठरल्यामुळे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे निर्देश असल्यामुळे त्याच्यामध्ये बदल करता येत नाही। सन्मान्य सदस्य म्हणतात की काहींना न तपासता दिलं जातं, हे संपूर्ण खोटं आहे, तपासल्याशिवाय कोणालाही दिलं जात नाही। चला शेवटचा। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी उत्तर दिले की सुप्रीम कोर्टाचा निर्णय, पण माझ्या माहितीप्रमाणे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये असा कुठेही उल्लेख नाही की जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याची पद्धत बदलू नये किंवा ती सोयीस्कर करावी किंवा ती अन्याय होणार नाही अशा पद्धतीने करावी, करू नये असं कुठेही म्हटलं नाही। माझा स्पेसिफिक प्रश्न आपल्याला मंत्री महोदय हा आहे की माझ्या माहितीप्रमाणे काही दिवसापूर्वी सन्माननीय उपमुख्यमंत्री राज्याचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा याबद्दल भाष्य केले की या ठिकाणी हे जे कार्यालय आहेत हे पैसे खाण्याचे या ठिकाणी कार्यालय झालेले आहेत, अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं आणि लवकरच ही जी पद्धत आहे जात पडताळणी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देण्याची ती बदलण्यात येण्याचा विचार करत आहोत असं दिले। ही वस्तुस्थिती खरी आहे का या बाबतीत आपल्याला माहिती आहे का आणि शासन याबाबत विचार करत आहे का, हा प्रश्न क्रमांक एक। दुसरा मुद्दा अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आता जे जात पडताळणीचे कार्यालय आहे ते फार मोजके आहेत, त्या ठिकाणी अनेक अर्ज प्रलंबित असतात, त्यामुळे माझा दुसरा प्रश्न हा आहे की या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये हे सर्व आदिवासी लोकसंख्या आहे त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण असे कार्यालय उघडण्याचा विचार करणार का? अध्यक्ष महोदय, मी सुरुवातीला सांगितलं
पॅटर्न ठरवून दिलेला आहे व्हॅलिडिटी द्यायचा, त्याच्यामध्ये बदल करण्याची गरज आहे असं वाटत नाही. आणि सन्माननीय सदस्यांनी जे सांगितलं, आताच नजदीकच्या काळात दोन वर्षापूर्वी आपण याच्यामध्ये वाढ केलेली आहे. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जिथे जिथे देण्याची गरज होती तिथे त्या ठिकाणी आपण या जात पडताळणीचे कार्यालय उघडली आहे. अध्यक्ष महोदय, जो कोळी समाज आहे माझ्या विधानसभेमध्ये पण मोठ्या प्रमाणावर कोळी समाज आहे, आणि कोळी महादेव आणि महादेव कोळी या याच्यामध्ये त्यांना एसटीचं सर्टिफिकेट मिळण्यासाठी प्रचंड त्रास होतो. आणि ज्यावेळेस 2017 महापालिका मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन लागलं त्यावेळेला अख्ख्या कोळीवाड्यामध्ये मला एसटी समाजाचा एकही कोळी मिळाला नाही. म्हणजे त्या ठिकाणी कुणाकडेही एसटीचे सर्टिफिकेट नव्हते आणि त्यांना ह्या जाचक अटींमुळे त्या ठिकाणी ते मी नाव घेत नाही ज्या व्यक्तीसाठी ते नेहमी तक्रार करतात की त्यांच्यामुळे आमच्या समाजाला एसटी सर्टिफिकेट मिळत नाही. गावित साहेब आपल्याला त्याची जाणीव आहे, मी काही जास्त बोलत नाही, परंतु ह्या संदर्भामध्ये आपण काही मार्ग काढणार आहात का? कारण ते वंचित राहतात अशा सगळ्या ज्या योजना आहेत त्यापासून आणि ते मागासलेले आहेत. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी सांगितलं निश्चितपणानं सोपं करण्याच्या दृष्टीने काय मार्ग काढता येईल त्याच्यावर विचार करण्यात येईल. अध्यक्ष महोदय, कोळी समाजाच्या व्हॅलिडिटीचा प्रश्न वर्षानुवर्ष या सभागृहामध्ये चर्चेला जातो पण त्याच्यावर तोडगा काही निघत नाही. नाशिक डिव्हिजन मध्ये अध्यक्ष महोदय व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट पूर्ण नाशिकला मिळायचं, पूर्ण सगळ्या जिल्ह्याचं. त्यावेळेस अध्यक्ष महोदय कोळी समाजाला व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळत होते, मात्र हे नाशिक वरून शिफ्ट करून नंदुरबारला आलं, आता ते धुळ्याला आहे, तेव्हापासून या कोळी समाजाला सर्टिफिकेटच मिळत नाही. अध्यक्ष महोदय, मग असं काय घडलं अध्यक्ष महोदय की त्यावेळेस नाशिकला मिळायचं नाही आता मिळत नाहीये, त्याच्यामुळे त्याची चौकशी करणार का अध्यक्ष महोदय? एक दुसरं हे राजकीय आरक्षण अध्यक्ष महोदय निघतं ते तिथल्या लोकसंख्येच्या आधारे, त्यावेळी कोळी समाज सांगतो की आम्ही एसटी आहे म्हणून, त्या आधारे सगळं आरक्षण निघतं अध्यक्ष महोदय. आरक्षणाच्या आधारावर सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य हे सगळे राखीव ठेवले जातात अध्यक्ष महोदय, आणि ते त्यावेळेस सदस्य मिळत नाही. मग सरपंचाचा कारभार उपसरपंचाकडे दिला जातो, हा शासनाचाही अपयोग होतो. आणि अध्यक्ष, त्याच्यामुळे याच्यावर तोडगा काढून सामाजिक न्याय विभागाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये सामाजिक न्याय भवन उभारलेले आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळे हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एसटीच्या सर्टिफिकेट साठीचे जे हे आहेत त्याला त्या सामाजिक न्याय भवनमध्ये सुरू करणार का? ऑलरेडी व्यवस्था आहे आपल्याकडे. अध्यक्ष महोदय, ज्या ज्या ठिकाणी पॉप्युलेशन जास्त आहे त्या ठिकाणी आपण 2 वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये उघडले आहे. बच्चूकडू अध्यक्ष महोदय, खर तर आदिवासी समाजामध्ये महादेव कोळी असेल, हलवा हलवी असेल, माना असेल, अध्यक्ष महोदय या सगळ्या समाजाचा मोठा अडचण निर्माण झाली आणि आपण त्यांना एकाइकडे जातीचा दाखला देत नाही, व्हॅलिडिटी देत नाही आणि दुसऱ्या इकडे ते ओपन मध्ये पण सुद्धा त्यांना फायदा भेटत नाही, त्या मोठ्या अडचणीत विषय आला. जसं धनगर समाजासाठी आपण काही निर्णय घेतले अध्यक्ष महोदय, त्याच धर्तीवर महादेव कोळी असल, हलवा हलवी असल, माना असल, या सगळ्या जातीसाठी एखादं पॅकेज जेथपर्यंत त्यांना प्रमाणपत्र भेटत नाही तोपर्यंत काही अशा बाबतीत निर्णय घेणार का? अध्यक्ष महोदय, याच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढता येईल. हा देतो तुम्हाला देतो यांना मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, मूळ प्रश्न असाही आहे अध्यक्ष महोदय, जसा हा प्रश्न आहे तसा एक प्रश्न असाही आहे की आदिवासी समाजाचे जे गोंड किंवा इतर प्रजातीचे जे समाजाचे जे लोक आहे की जे ज्यांच्याबद्दल कुठलाही डिस्प्यूट नाही आहे, परंतु असे लोक देखील ज्यांना जातीचा दाखला मिळत नाही किंवा व्हॅलिडिटी मिळत नाही आणि त्यामुळे त्या सर्व लोक त्या योजनेपासून वंचित राहतात. आजही अध्यक्ष महोदय, स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर अजूनही आपण लोकांना रांगेत लावतो आणि वर्षानुवर्ष जातीच्या दाखल्यासाठी ऍडमिशन आले की त्यांना त्रास होतो. म्हणून माजी मंत्री महोदयाला विनंती आहे की जे खरे आदिवासी असतील ज्याच्या संदर्भामध्ये आपल्याला अजिबात डिस्प्यूट नाही आहे त्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी ही जन्म झाल्यानंतर काही वर्षातच, 1 वर्षात 2 वर्षात मिळावी या संदर्भामध्ये आपण कार्यपद्धती विशद करून त्या लोकांना न्याय देणार का? कारण असं अध्यक्ष महोदय की खरे लाभार्थी देखील लाभापासून वंचित राहतात, कारण की 1950 पूर्वीच्या पुरावा लागतो, कागदपत्र लागतात, व्हॅलिडिटी. त्यामुळे आपलं माझं म्हणणं असं आहे की जे खरे आहे किंवा त्यांना तरी लाभ देण्यासाठी ते जे वंचित राहतात त्यांना न्याय देण्यासाठी आपण कारवाई करणार का? अध्यक्ष महोदय, असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जात प्रमाण
पत्र मुद्द्यावरून अधिवेशनामध्ये खडाजंगी झाली। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये महादेव कोळी, ढोर कोळी, डोगरे कोळी, मल्हार कोळी समाज असून यांना जात प्रमाणपत्र मिळत नाही। जरी जात प्रमाणपत्र मिळाले तर ते पुणे येथे जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याचं यावेळी सांगितलं। त्याचबरोबर समाजाला सवलतीही मिळत नाही। येत्या मार्च महिन्यापर्यंत हे प्रमाणपत्र देण्यात येईल का असाही प्रश्न आमदार समाधान अवताडे यांनी विचारला। त्याचबरोबर इतर विधानसभेच्या सदस्यांनी यावरती अनेक मुद्दे उपस्थित केले आणि यावरती सविस्तर चर्चा झाली।